ध्यान लागले रामाचे दुःख हरले जन्माचे दुःख हरले जन्माचे दुःख हरले जन्माचे ध्यान लागले रामाचे चक्षुचकोर जाले सुखी चक्षुचकोर जाले सुखी दुःख हरले जन्माचे दुःख हरले जन्माचे दुःख हरले जन्माचे ध्यान लागले रामाचे ध्यान सुगंध तर
माते ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे। वा, या पदामध्ये ज्याला म्हटलंय राम पदांबुजावरी वृत्ती गुंतली मधुकरी, मधुकर असा गुंग होऊन जातो, त्यांनी रामाचं ध्यान लागलं आणि त्यांचं दुःख हरलं, तर आपण पण त्याच वाटेनं जर गेलो तर आपण आपलंही दुःख हरेल। आणि किती 3-4 दृष्टांत दिलेत आज, कवित्व वर्णन आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे वृत्ती गुंतली मधुकरी हे येणार आहे, आणि त्याचं रहस्य त्यांनी या श्लोकात सांगितलं आहे। तर मला अभंग मिळाला इतका आनंद झाला की आजच्या ह्याच्यामध्ये पण तोच बरोबर रेफरन्स दिला आहे। बघा, 2-3 दृष्टांत आहेत, फार सुंदर आहेत। ठीक आहे, आपण या श्लोक अभंगावर नंतर पुन्हा काहीतरी बोलूया, पण आधी आपला क्लास सुरू करू। ओ श्री गणेशाय नमः, ओम श्री सरस्वत्यै नमः, ओम श्री गुरुभ्यो नमः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे,
कवी वाल्मिका सारिका मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार तुम्हा सगळ्यांना। आपले हे आदर्श नेतृत्वाला आवश्यक असलेले गुण निस्पृहत्व त्यांनी नेतृत्वासाठी नाही सांगितले, पण निस्पृह माणसाकडे आपसुकच नेतृत्व येतच घरा समाजात काय हो घरामध्ये सुद्धा येतं। घरामध्ये असा मनुष्य असेल ना की जो निस्पृह असेल, आपली आवड नावड आपल्या गरजा बाजूला ठेवून बाकीच्यांना मदत करत असेल ना, तर त्या माणसाकडे नेतृत्व म्हणजे लोकांना तो हवा हवासा आधीच वाटतो। मग तो कुटुंब प्रमुख मनुष्य असेल नाही तर नसेल, पण तो सगळ्यांना हवा हवासा वाटतो हे अगदीच जाहीर आहे। नाही तर निस्पृह लक्षण हे आपल्याला जीवनात पाहिजेच। आणि त्यानंतर भिक्षा निरूपण म्हणजे स्वतःच्या आणि समुदायाच्या गरजा पुरवण्या कशा पुरवाव्या, हे आता त्या काळच्या रीतीनुसार जनसमाजाच्या रीती बदलतात, तर त्याचा आपण आपल्या दृष्टीनं एक आपण गृहपाठ घेतला होता आपल्याला त्याच्याकडे बघू, पण ह्याच्या पुढ आणि तो म्हणजे हे या तीन ओव्यांवर आपण चिंतन थोडं डिस्कशन गेल्या वेळे केलं। तर त्या ओव्यांचा आता आज जर लोक तिन्ही ग्रुपनी त्यांचं काय म्हणतात तो सारांश पाठवलाय, तर आपण आता सुरुवातीला असं करू की तिन्ही ग्रुपचा सारांश सांगायला एक एक बघूया। आता 14वा श्लोक मला असं वाटतं कोणी घेतलाय, शिल्पानी घेतलाय का? तर मग मी तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला स्पॉटलाइट करूया आणि तुमचं एक एक तुमचे पॉइंट्स मी इथं आणतो, तुम्ही जे पाठवलेत मला, पण त्यानंतर तुम्ही बदलले असतील तर ते बदलू शकता तुम्ही। मी आपलं मी जे पाठवलेत ते बघूया। त्या ग्रुपचा सगळा हा ग्रुप मधल्या प्रत्येकाची नावं घेतली घेतली नाही ते तुम्ही तुम्ही ठरवा, पण सारांश फक्त आपल्याला साठी आपल्याला हवा आहे। ठीक, हरिओम। हरिओम। आमच्या ग्रुपला ती ओवी होती तर त्याच्यात मी नावं नाही सांगत, फक्त कोण काय हरकत नाही, म्हंटल मुद्दा काय महत्वाचा। म्हंटल ते सांगते। हाँ, तर एकानी सांगितलं की भिक्षेचं स्वरूप काय आहे आणि त्यापासून काय प्राप्ती होणार आहे याच्या बाबतीत वृत्ती निरपेक्ष असेल तर निर्भयता येते भिक्षा मागताना। आणि जेव्हा माझं उद्दिष्ट मी हायर गोल असतं तेव्हा आपोआपच निर्भयता येते, माझं त्या गोलकडे लक्ष असतं, माझं भिक्षेकडे लक्ष नसतं तेव्हा। भिक्षा म्हणजे फक्त स्वतःसाठी काही मागणं एवढंच नाहीये, तर आपल्या कम्युनिटीसाठी सुद्धा, फक्त अन्नाच्या स्वरूपात असं नाही पण दुसऱ्या कोणत्याही स्वरूपात, जसं मी चिन्मय मिशनचं उद्धरण सांगते का, तिथे ते ग्रोसरी बॅग्सचं कलेक्शन साठी एक बॉक्स ठेवलाय तिथे, ते सगळं विशिष्ट त्याचं वेट झालं की ते एका ठिकाणी रिटर्न करायचं आणि त्याच्यातनं ते बेंच बनवणार असं एक आहे। तर त्यासाठी सगळ्यांना ग्रोसरी बॅगची भिक्षा भिक्षाच आहे ती एक प्रकारची। आणखीन चिन्मय मिशनच्या स्वामीजींना जे अन्न भिक्षा द्यायची आहे ती त्यांच्याकडे जाऊन पण देतात, मग ते आपल्याकडे आले तरच भिक्षा होते असं नाही, त्यांच्याकडे जाऊन पण भिक्षा देता येते आणि त्यानिमित्ताने त्यांचा सहवास आणि त्यांचा संघ पण घडतो, हे मोलाचा संघ घडतो त्यांचा। आणखीन अजून ऍड करायचे की भिक्षा फक्त कोणत्या वस्तू स्वरूपातच असते असं नाहीये, ते अरविंदजींनी सुचवलेलं मला की आपण सगळ्या पाचही सेन्सेसने आपण जे इंटेक घेतो तर त्याला त्या भिक्षा त्या प्रकारच्या स्वरूपात सुद्धा असू शकते। फॉर एक्झाम्पल चिन्मय मिशनच्या महासमाधी कॅम्पला ते देवयानी म्हणून आहे, त्यांनी स्वतः एक खूप अतिशय सुंदर अप्रतिम असं
गुरुदेवांचं पेंटिंग बनवलेलं आणि ते तिने भिक्षा स्वरूपात दिलं, तर ते आशे सुद्धा भिक्षेचं स्वरूप असू शकतं. त्याच्या मागे तिचं इतकं हार्डवर्क होतं, ते तिने भिक्षा स्वरूपात दिलं तर तिला तिला सुद्धा त्याच्यातनं काहीतरी आनंद मिळाला, तर असं पण असू शकतं. एवढेच पॉइंट होते. धन्यवाद. शिल्पाच्या ग्रुपमध्ये जे कोणी होते त्यांना आणखीन काही ऍड करायचं असेल तर ऍड करू शकता तुम्ही. तिने आपला सारांश सांगितला. मी हो, आपलं ढोबळ मनाने असं म्हटलं की आपण 3 ग्रुप बनवले होते डिस्कशनसाठी, प्रत्येकाने 4-5 मिनिटात तुम्ही सांगा, तर कोणाचा असं वाटलं असेल की तुम्हाला सांगावं असं तर सांगा, आत्ताच सांगा असं नाही, 3 ग्रुप संपल्यानंतर एकत्र सांगितलं नंतर इंडिव्हिज्युअली तरी चालेल. पण ही भिक्षेने निर्भयता येते कारण का आपण स्वतःसाठी काही मागत नाही, आणि तुम्ही कुठल्या संस्थेसाठी जरी मागत नसाल तरी रामदास स्वामींनी दुसऱ्या एका ठिकाणी म्हटलंय की भिक्षा म्हणजे भगवंतच मला देतो, भिक्षेला कामधेनू म्हटलंय, पार्वती माता म्हटलंय. मग देवाच्या मनात आज नसेल आज मला खायला मिळणार तर मग देव ठरवेल ते. तर एवढ्या उदात एवढ्या मुख्य भूमिकेतनं आपण भिक्षा मागत असतो, म्हणून निर्भयता येते. आणि असा जो निर्भय असतो तोच महंत म्हणून स्वतः म्हणाला, त्याला महंतपद येतच त्याच्याकडे. तो महंत पदवी लावेल किंवा नाही लावेल पण त्याच्याकडे महंतपद येतच. आता ठीक आहे, आता दुसरा जो ग्रुप आहे ते भिक्षे ऐसे नाही वैराग्य, वैराग्यापुरते नाही भाग्य, वैराग्य नसदा अभाग्य एक देशी. तर कोण होतो, मीनाताईंचा ग्रुप आहे का? हा का कोणाचा ग्रुप आहे? पण मीनाताईंना मी एक स्पेशल, नंतर त्यांनी त्यांचा एक वैयक्तिक अनुभव पण सांगितला आहे आणि तो फारच टचिंग अनुभव आहे, तो मला तरी फार टचिंग वाटला. तर तुम्ही मी मीनाताईंना आधी तर सांगितलं नाही पण मी तुम्हाला जर सांगावा असा वाटला तर सांगा, पण हा सारांश पण आहे. तर कोणाचा आहे तर मला लक्षात नाही. ना तुम्ही अनम्यूट करा, समजा तुमची टर्न असेल तर, आणि मिहिरजी तुम्ही त्यांना फोकस केलं तर. हाँ. आमचा ग्रुप नंबर 2 आणि ओवी क्रमांक 19 होता. तो ओवीचा समोर दिसतेच आहे आपल्याला. ह्या ओवीचा पहिलाच भाग वाचला आणि माझा अनुभव मी सगळ्यांना सांगितला. 1972 साली मी VA हॉस्पिटलमध्ये रेसिडेन्सी करत होते. आमच्याबरोबर असलेली एक आफ्रिकन अमेरिकन रेसिडेंट प्रेग्नंट होती. आम्ही सर्व रेसिडेंट्सनी तिला बेबी शावर देण्याचं ठरवलं. आम्हाला सर्वांना त्यावेळी 11,000 ते 12,000 दरम्यान पगार मिळत असे, म्हणून आमच्याकडे जास्त पैसे नव्हते. म्हणून आम्ही स्टाफकडे कॉन्ट्रीब्युशन मागायचं ठरवलं. स्टाफ म्हणजे आमचे टीचर्स, बरं का. चंदा मागण्याचं काम माझ्याकडे आलं. मी काम सुरू केलं. बहुतेक सर्व स्टाफनी 2 ते 5 रुपयाच्या दरम्यान पैसे दिले, पण एका सिनियर स्टाफ मेंबरनी मात्र आपल्या खिशात खोलवर हात घालून 25 सेंटचं नाणं समोर केलं. ह्यात मला माझा आणि एड्रियनचा खूप अपमान वाटला. मी ताबडतोब त्यांना सांगितलं, आम्हाला ह्या क्वार्टरची गरज नाही, तुम्ही ते ठेवा. एवढं सांगून मी त्यांच्या ऑफिसमधून बाहेर पडले. ह्या गोष्टीला 53 वर्ष झालीत. ह्या प्रसंगावर आम्ही चर्चा केली. ओवीतला पहिलाच भाग सांगतो, भिक्षे ऐसे नाही वैराग्य, म्हणजेच भिक्षा मागताना तुम्हाला तुमच्या भावनांवर म्हणजे इमोशन्सवर पण ताबा असायला हवा. आपला अहम गेल्याशिवाय आणि आपल्या षड्रिपूंवर ताबा मिळवल्याशिवाय किंवा बऱ्याच अंशी कमी झाल्याशिवाय आपण भिक्षा मागू शकत नाही. यालाच मला वाटतं समर्थ वैराग्य म्हणतात. भिक्षा मागताना सर्व प्रकारचे लोक भेटणार, त्यात सज्जन ते दुर्जन सर्वांचाच समावेश असणार. तेव्हा त्या सर्वांना तोंड देताना आपल्या मनाची तयारी जास्त महत्त्वाची असते. आमच्या चर्चेचं सार असं निघालं की मी नुसती हसून आणि थँक्यू म्हणून बाहेर पडले असते तर त्यात माझ्या मनाची मॅच्युरिटी किंवा समतोलता दिसली असती. आणि आम्हाला वाटलं समर्थांना आपल्याला हेच शिकवायचं आहे. झालं एवढंच. फारच टचिंग. बघा, त्यांनी आत्मपरीक्षण करून
कसं म्हणले की त्याची इच्छा आहे, भगवंताच्या इच्छेने घडत असतात गोष्टी. तर यात मीनाताईंच्या ग्रुपमध्ये जे आणखी इतर होते, तुम्ही तुम्ही अनम्यूट करा आणि किंवा हात वर करा सांगा. पण मला एक आठवलं, अखंडानंद स्वामींनी त्यांच्या गुरूंच्या, ते उडिया बाबांकडे होते, तर त्यांच्या तर फार आठवणी आहेत. तर त्यांना एकाने अहो भिक्षेला बोलव, आणि तर तो कोण होता भिक्षेने त्यांना भिक्षेला बोलावला, तो माळी नोकर असा होता त्या मोठ्या व्यापाऱ्याच्या कडे. आणि ते म्हणे घ्या इकडे, ते महालामध्ये बाजूला त्याच्या काय म्हणा पूर्वीच्या काळी मडग्या म्हणायचे झोपडे होते, त्या झोपडीत तो राहायचा. त्यांनी बोलवलं आणि अखंडानंद 19 वर्षाचे होते त्यावेळेस केवळ, शांतनू ते गेले त्यांच्या बरोबर. आणि ते गेले तर काय झालं, आता ते उडिया बाबांनी काही ते ठरवत नसत, मी अमक्या दिवशी येईन असं सांगितलं सांगत नसत, ते फार वेगळ्या तऱ्हेचे संत होते. तर हे गेले तेव्हा कर्मधर्म संयोगाने त्या व्यापाऱ्याने दार उघडलं, त्याचा जो महालाचा जो मालक म्हणलं हे म्हणे इथे काही भिक्षा भिक्षा नाही, चालते वांग त्यांनी हाकलून दिले. ते आले परत म्हणले असं बरोबर नाही म्हणे, मी त्याच्या त्याला माहिती नसेल त्याच्या माळ्याने बोलवले, पुन्हा गेले. तर काय झालं, दोन तर दोन्ही तिन्ही वेळे तो माळी त्या बाजूला त्याची झोपडी होती ती, तो काही नव्हता तिथे, दोन्ही तिन्ही वेळे हाकलून दिलं त्याने त्यांना. अखंडानंदांनी लिहिलंय आणि आम्ही असे 2-3 वेळा पुढे पाठीमागे गेलो, ते पाठ बाहेर गावाच्या बाहेर मारुतीच्या पारा पार असायचा बघा जागा, झाडाखाली बसलो असं 2-3 वेळा हिंडूत झालं होतं. शंतनूला ते काय म्हणले, उडिया बाबा जाओ शंतनू जाओ आणि म्हणे त्यांच्या घरी जाऊन पाणी मागून ये. त्यांनी गेले ते पाणी मागितलं प्यायलं ते ठीक आहे, पण ते शंतनूंनी त्यांना बघा कसा गुरुवर श्रद्धा असलेला मनुष्य प्रश्न कसा विचारतो. त्यांनी रात्री उड्या बाबांना विचारलं म्हणे तुम्ही, त्यांनी त्यांनी जर म्हणे तुम्हाला 3 वेळा हाकलून दिलं जवळजवळ हाकललंच, तर म्हणे तुम्ही मला परत जाऊन त्याच्याकडनं पाणी का आणा सांगितलं. तर बघा उड्या बाबा ते कसं बघा की वैराग्या परते नाही भाग्य. तर ते उड्या बाबा त्यांना काय म्हणले माहितीये का, अरे शंतू मुझे नाही प्यास लगी थी, पण म्हणे त्याला पाप लागू नये म्हणून म्हणे मी तुला पाठवलं त्याच्याकडे. म्हणे म्हणजे काय, तर म्हणले घरी आलेल्या अतिथीमध्ये जो भगवंत बघत नाही, विशेषतः लायकी असताना सुद्धा बघत नाही, तर द्यायचं लायकी असताना सुद्धा तो तिरस्कार करतो, त्याला म्हणे पाप लागतं, मी जर त्याच्याकडनं काही गेलो आणि काही घेतलं नाही तर त्याला पाप लागेल, म्हणून पाणी तरी प्यायला की त्याने म्हणे त्याचं पाप शमेल. हे खरं वैराग्य. हा की कसं बघा त्या संतांची दृष्टी काय असते, तर असे आपण ते ठरवणार आहे कोण की ह्याच्यामध्ये आमची दृष्टी आहे तमकी दृष्टी आहे, आपण ठरवणार आहे कोण, आपण ठरवणार आहे कोण नाही, हे भगवंत बघेल. माझ्या अंगी वैराग्य यावं आणि ह्याच्या आधीच्या ह्याच्या शिल्पाने जसं सांगितलं तसं, हे मी माझ्यासाठी नाही मागत आहे, किंवा माझ्या इमोशन्सवर ताबा असायला पाहिजे, भगवंतानी दिलं भगवंताची शक्ती त्यात दिसली पाहिजे ह्यासाठी हे सगळे. पण त्या उडिया बाबांची समज किती खोल होती बघा, आणि ते शंतोनी त्यांच्या आठवणी बघा त्यांनी भाग्याने आपल्यासाठी लिहून ठेवल्या. ते म्हणले नाही मला परत का पाठवलं, कारण का उडिया बाबांच्या आश्रमात एक अखंडानंद महाराजांनी लिहिलंय शंतनूंनी, म्हणे लक्ष्मी पाणी भरत असे कधी अन्न कमी पडलं नाही, पण म्हणे तर मग त्याच्या काय तो काय झाला होता, तो जो माळी होता तो नव्हता घरी, त्याला व्यापाऱ्याने कुठे पाठवलं होतं, त्यावेळी काय फोन व्हॉट्सअपने नाही मी इथे आहे तिथे आहे जीपीएसची लोकेशन पाठवा असली काही भानगड त्यावेळी नव्हती. हे गेले म्हणले बघा तर त्याला पाप लागू नये म्हणून तू पाणी तरी पिऊ नये त्याच्याकडून, म्हणजे किती अन्नपूर्णे सदापूर्ण किती विश्वास असेल. ठीक आता हे मला असं वाटतंय प्रकाशजींचं आहे, तर बरोबर ना का, माझी काही चूक होत असेल तर
ज्यांचा ग्रुप ब्रेकआउट ग्रुप 3 आहे त्यांनी वाचा. हायलाइट करा मिहिर त्यांना. हरिओम. हरिओम हरिओम. आमच्या ग्रुपमध्ये गीताजी होत्या, सुजाताजी होत्या, गीताजींचे यजमान होते, स्वातीजी होत्या, माया ताटकरे, ताट ताट ते चुकीचं झालं टायपिंग, पण काटतरे होत्या, आणि मी होतो. लीड कोणीच घ्यायला तयार नव्हतं, त्याच्यामुळे मग बाय डिफॉल्ट मला घ्यावा लागला आणि मी डिस्कशन सुरू केलं. आता सुखरूप भिक्षा मागणे, ऐसी निःस्पृहतेची लक्षणे, मृदवाक विलास करणे, परमसौख्यकारी श्लोक ओवी होती ती. तर मी सगळ्यांच्या डिस्कशनमधले जे सॅलियंट पॉईंट होते तेवढे फक्त नोट केले होते, डिस्कशन पूर्ण याच्यावरती झालं. तर गीताजींनी सांगितलं, भिक्षेसाठी कार्यकारण असल्याशिवाय, मुख्य मुद्दा कार्यकारण असतं, फक्त स्वतःचं पोट भरणं एवढाच उद्देश नसतो, मुख्य विद्यार्जनासाठी उदरनिर्वाह हा उद्देश नसतो. आम्ही नुसतं पोट भरणं एवढा उद्देश नसतो, त्याच्या मागे विद्यार्जनासाठी म्हणून म्हणजे लोककल्याणासाठी जे काही आपल्याला करायचं असेल ते. सुजातांनी सांगितलं, भिक्षा मागण्यासाठी संयम ठेवावा लागतो, महत्वाचा मुद्दा संयम ठेवावा लागतो, उतावळीपणा चालत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर स्वातीजींनी सांगितलं की भिक्षा मागणारा हा प्रसन्न चित्त असावा लागतो, त्याचा दुमुखलेला चालत नाही तो त्याच्यामध्ये, नाही तर मग त्याची भीक होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर सर्वांच्या मताने भिक्षा मागणारा निस्वार्थी, विनम्र, निस्पृह असावा लागतो, उर्मटपणा चालत नसतो, ते भाषेत मार्दव असावं लागतं. त्याचप्रमाणे भिक्षा मागण्याची मानसिक अवस्था, मला देणारा हा देवच आहे, ही असल्याने भिक्षा मागण्याची क्रिया ही परमसौख्यकारी असते, हे श्लोकामध्ये याच्यामध्ये ओवीमध्ये आलेलंच आहे. आणि आपल्या समोरचा भिक्षा देणारा हा परमेश्वरच आहे ही मनोधारणा असल्याने तो नेहमीच मनाने सुखरूप अवस्थेत असतो भिक्षा मागणारा, त्याला भीतीचा लवलेश नसतो, कारण त्याला माहिती आहे की समोर जो कोणी आहे तो परमेश्वरच आहे, आणि आपण मागतोय ते परमेश्वराकडे मागतोय, त्याच्यामुळे भीतीचा प्रश्न नाही आणि संकोचाचा प्रश्न नाही, जे मिळेल ते आनंदाने घ्यायचं म्हणून सुखरूप असतो तो. त्यानंतर एक आठवतो मला की आमच्या अनुभव, आता आम्ही मिशनचं काम बघतो आणि आमच्याकडे फंडरेझिंग होतं, मग त्याच्यामध्ये निर्णय प्रकारचे डोनेशन्स येतात, अन्वल्स येतात, तर माझ्याबरोबर काही काही लोक असतात, मी पण सुरुवातीला त्याच अवस्थेमध्ये होतो, पण अनुभवाने हळूहळू शिकलो. काय होतं, अनवलप उघडल्यानंतर जी काही रक्कम येत असेल त्याच्यावरून प्रतिक्रिया तुमच्या चेहऱ्यावरती उमटतात, जास्त रक्कम आली की लगेच सगळ्यांचे आनंद प्रफुल्लित होतात चेहरे, आणि एखादा रुपयाचा असेल तर सगळ्यांचे चेहरे पडलेले दिसतात. तर आधीच्या याच्यामध्ये जे आलेलं आहे की तुमच्या वैराग्य तुमच्या पूर्ण आल्यानंतर तुम्हाला या सगळ्यांचं दिया तो भी भला न दिया तो भी भला ही वृत्ती हळूहळू तुमच्यामध्ये डेव्हलप होते. तर सुरुवातीला असंच व्हायचं की 1 रुपया बघितल्यानंतर तुमच्या म्हणजे ते खट्टू व्हायचं मन, तसं नाही होतं कामा, जो काही देणारा असतो तो त्याच्या एकपतीप्रमाणे, त्याच्या भावनेप्रमाणे, त्याच्यामध्ये जी भावना मुख्य बघावी लागते की देणाऱ्याची भावना काय आहे, ती भावना जर लक्षात घेतली तर तुम्हाला त्याच्याबद्दल आदर असणं साहजिकच असतं, साठी वेगळे करायला लागत नाही. तर तेवढंच सांगायचं होतं मला, आणि इतर कोणाला काही बोलायचं असेल तर माहिती काही सुटलं असेल याच्यामध्ये, चुकलं असेल तर त्यांनी सांगावं. आणखी कोणाला काय सांगायचं आहे? समजा तुम्ही गेल्या वेळेस काही ग्रुपमध्ये नसतीलही, पण जे ग्रुपमध्ये नसतील त्यांच्यासाठी सांगतो, कोणी आले असतील तर. ही अशी गेल्या वेळेस आम्ही एक गटवार चर्चा केली, आपले ग्रुप पाडले आणि अशी चर्चा केली की ह्या भिक्षा, आता आपण सगळे गृहस्थ आहोत, मग आपण काय कोणी आपलं भिक्षेवर आपण उदरनिर्वाह नाही आपला, मग आपण हे भिक्षेचं जे निरूपण आहे ते आपल्याला कसं लागू करायचं, अशी आपण एक चर्चा होती. त्या 3 ओव्या घेतल्या होत्या की आपल्या अंगी जसं म्हटलंय, निस्वार्थीपणा, विनम्र, निस्पृह असा मनुष्य कुटुंबामध्ये सगळ्यांना हवा असा वाटेल की नाही. हां, समाजामध्ये वाटेल, कुटुंबात वाटेल, ऑफिसमध्ये वाटेल, जिथे असेल तिथे हे जे गुण भिक्षेमधनं आपल्याला मिळवायचे. तर ते
मला या उद्देशाने तुम्हाला कोणाला सांगायचं असेल तर सांगा, तुम्ही हँड रेज करा किंवा अनम्यूट करा आणि तुम्ही सांगा. मला सगळे एका वेळी दिसत नाही आहेत, पण तुम्ही हँड रेज करा आणि सांगा. तुम्ही ग्रुपमध्ये असलात आणि आणखीन सांगायचं असलं तरी सांगा, असं नाही की ग्रुपमध्ये असेल तर सांगायचं नाही. एक आठवण मला मला येते, एक कपल ते सत्संगामध्ये फार शिकायला मिळतं. तर ते एक नवरा बायको होते, स्वामीजींना पुष्कळ वर्ष ओळख होते, तर ते भिक्षेच्या हे चर्चा चालू होती. तर ते मिस्टर काय म्हणले की हे म्हणे भिक्षेचं काय दासबोधामध्ये म्हणले सगळं पाल्हाळ, हां त्यांचे त्यांचे शब्द सांगतो, पाल्हाळ खूप आहे म्हणले. आणि म्हणे काही काही समाज काय आम्हाला लागू पडत नाही, पण ते कुठला, तर ते म्हणले भिक्षेचं त्यांनी समाज सांग भिक्षेचा. तर त्या स्वामीजी काही म्हणले नाही, त्यांच्या बाजूला त्यांची पत्नी बसली होती, सर्व प्रेमाने चालू होतं बरं का. स्वामीजी तिने त्यांना नुसतं त्यांच्याकडे बघून नुसतं असं केलं की तुमचं काय म्हणणं आहे. तर माफ करा मी हसतोय, पण त्या पत्नी म्हणल्या म्हणे यांना सांगा पानात पडेल जे ते गोड मानून घ्या ही तेही भिक्षाच आहे. म्हणे दररोज यांना आवडेल असं मी कसं करू. प्रत्येक पदार्थ ते फार गोड असतात या आठवणी, पण ते म्हणले जे पानात पडेल ते गोड मानून घ्या असं सांगा म्हणले यांना. कारण म्हणले दररोज मी नवीन त्यांना आवडती भाजी म्हणे बाजारात मिळत नाही, तर मी काय करू, मी काय म्हणे मुद्दाम त्यांच्या नावडीचं बनवते असं नाही. ते पती पत्नी स्वामीजींना पुष्कळ वर्ष ओळखत होते, अगदी खासगीत गप्पा चालू होत्या, पण मला त्यातनं संतांचा आदर्श कळला की आपल्याला कोणीच हे आपल्याला लागू आहे का, आपल्याला कोणीच भिक्षा मागून उदरनिर्वाह करायला सांगत नाही, आणि कोणी सांगितलं तरी आपण ऐकणार पण नाही. पण तो जो मुख्य मुद्दा आहे, असा मनुष्य जो पाण्यात पडेल ते गोड मानून घेणार घरामध्ये आवडता होईल की नाही, होईलच तो. ठीक आहे, ते आपलं तारतम्य आपला असा. ठीक, आता नमस्कार. 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 हाँ हाँ सांगा. एक छान छान एक डिस्कशन. एक दोन पॉइंट आले की म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट अशी आहे की निस्पृहता आली पाहिजे. म्हणजे भिक्षा हे इंस्ट्रुमेंट होतं ना त्याला, म्हणजे एव्हरी ऍक्शन कुठेही आपण जे दिवसभर काम करतो त्यात ते निस्पृहता म्हणजे डिझायरलेसनेस, हां, नंतर कर्तृत्व बुद्धी ही जायला पाहिजे, हां, आणि अज्ञान शेवटी जायला पाहिजे. म्हणजे ते पाच क्लेशाचं वर्णन आहे का, जसे रागद्वेष गेले निस्पृहता येईल, म्हणजे ईश्वरार्पण बुद्धी जे दिलं ते मला ईश्वर प्रसाद बुद्धी जे दिलंय हे आपल्या यजमानांना हे खूप आवडतं, प्रसाद बुद्धी ईश्वरार्पण बुद्धी जे मिळालंय ते प्रसाद बुद्धी. म्हणजे जसं उडिया बाबांनी हे केलं की त्यांना काहीच सुख दुःख काही झालं नाही, त्यांची मोघाशा त्यांची खोटी आशा नव्हती की काय मिळेल त्या माणसाकडून, आणि न्याय मिळालं तर इट वॉज इक्वली गुड. म्हणजे ते सुखदुःखे समे कृतो असं म्हणायला पाहिजे. आणि मग तो जर रागद्वेष गेला तर त्याचं जे मूळ काज आहे अस्मिता, त्याच्यावर धक्का मारतो, त्या अस्मितेला ठोकर पडते. म्हणजे मीनाताईंनी सांगितलं की त्यांना तो एक चार अण्यांचं नारायण मिळालं तर राग आला. मग त्यांच्या मला वाटतं अस्मितेला त्यावेळेला जरा धक्का बसला की एवढ्या आम्ही कमी करत कष्ट करतोय आणि यांना कसं काही कळत नाही. म्हणजे देर वॉज अन एक्सपेक्टेशन, आणि त्या अस्मिता इज बिकॉज ऑफ इग्नोरन्स. अल्टिमेटली इट इज अ जर्नी टू रिअलायझिंग द सेल्फ, राईट. म्हणजे भिक्षा इज जस्ट अन इन्स्ट्रुमेंट. आणि एक पॉइंट म्हणजे आपण जरी भिक्षुक नसलो तरी आपण असा विचार करू शकत नाही का की आपण भिक्षेवर जगतोय, असं आपल्याला जे मिळतंय ती भिक्षाच आहे. म्हणजे कोणीतरी कोणाकडे जाऊन मागितलं नसेल पण बॉस जी चेक देतो ती भिक्षा आहे, किंवा कुठेही व्यापारात पैसे मिळतो ती भिक्षा आहे. काही केला नुकसान झालं, काही केला फायदा झाला, सो वाय कॅन्ट वी हॅव समत्व इन ऍक्सेप्टिंग प्रसाद बुद्धी, आणि काम करताना ईश्वरार्पण बुद्धी. म्हणजे ते उडिया बाबा गेले तेव्हा त्यांना त्या माणसावर उपकार करण्याची इच्छा होती. म्हणजे आता उडिया बाबा वॉज रिअलाइज सेज, आपण ते काय करू शकत नाही, कोणाची भिक्षा मागितली त्याला उपकार करतोय, त्याचं पाप कमी व्हावं, हे इट्स अ व्हेरी हाय लेवल. म्हणजे आपले गुरुजी करू शकतील किंवा गुरुदेव, पण ऍटलीस्ट वी कॅन डू मोघाशा मोघ कर्म आणि मोघ ज्ञान हे बाजूला ठेवून जे मिळालं ते प्रसाद मिळालं म्हणून चालेल. म्हणून भिक्षेचा उपयोग करून आपल्याला वर जाता येईल का, लॅडरवर, असं मला विचारायचं. बरोबर बरोबर आहे. तर तुम्ही जो त्या तऱ्हेनं हे लॅडर सांगितली ते योग्य आहे.
तर तुम्ही ज्ञान मार्गाचा जास्तीत आपले प्रश्न आपले रमण महर्षी किंवा त्यांच्यावर तुमचे आहेत, म्हणून तुम्हाला वेगळं आणखी ज्ञान मार्गाचा मुद्दा सांगतो की ज्ञानाला अनालिसिस साठी, आणि मग आपण चारुताईंकडे वळू, त्यांनी त्यांना पण प्रश्न आहे. तर बघा असं आहे, एक जण काय सांगायचंय, आता आपल्या घरातलं उदाहरण घेऊ, आपल्यापैकी कोणीच आश्रमात संन्यासी नाही, त्यामुळे ती उदाहरणं थोर आहेत पण ते अजून आपल्या आवाक्यात आपल्या ग्रिस्प मध्ये येत नाहीत. मग आपल्याला समजा आम्ही ठरवलं की आता खरं दुपारी खूप हेवी जेवण झालं, संध्याकाळी नको, असं मी समजा माझ्या मनाशीच ठरवलेलं असतं. घरातनं आतनं स्वयंपाकघरातनं बोलणं आलं बोलवणं आलं की चला अरविंद जेवायचं आहे का, मग मी काय करतो हे मी माझं सांगतोय, तुमचं काय होत असेल तुमचं तुम्ही बघा. मी काय म्हणतो काय बनवलंय. काय आहे जेवायला, आता विचारायला हरकत नाही, तुम्ही म्हणाल मग विचारायचंच नाही का, असं नाही, पण ज्या ज्ञानमार्गाचं चाललंय ना उद्देश, तर ते काय म्हणायचे, याचा अर्थ काय झाला म्हणले अरविंद, तू समजा त्यांनी सांगितलं पुरणपोळी आहे जेवायला, काय काय समजा डोक्यात आलं माझ्या, काहीतरी नाव घेतलं मी, मग तू हो किंवा नाही म्हणशील, मग म्हणले तुझ्या इच्छेपेक्षा तुझ्या संकल्पापेक्षा या तुला जी भुकेची जाणीव आहे त्यापेक्षा तू जड पदार्थाला अधिक महत्व दिलं. जो अन्न पदार्थ आहे तो जड आहे की नाही, तर कसं म्हणले तू ज्ञानी आहेस ना, मग असा विचार कर की तू तू खायचं का नाही हे जड पदार्थ कसं काय ठरू शकतो. मी माझं ठरवायला पाहिजे. तर असं आहे, हे इतकं खोल गेलेलं असतं, मी अगदी नकळत विचारतो आणि ते ऐकणाऱ्यालाही काही वावग असं वाटत नाही की मी काही चुकीचा विचारतोय. ते आता ते शांतपणे माझं सगळं करतात, म्हणतात हा हे आहे ते आहे, मग ते माझे लाड पुरवतात सगळे, पण एवढं आपल्या हातात नसतं, आपण ते जड पदार्थाला इतकं महत्व देतो आणि आपण मात्र स्वतःला मात्र ज्ञानी समजतो आणखीन वरती. तर मग म्हणले कसं काय साधायचं. तर असं आहे, बरोबर आहे की, म्हणून त्या संत संगती त्यांनी कसं सांगितलं, जे पानात पडेल ते गोड मानून घ्या असं नाही म्हणले ते, पण कसं म्हणले की जे त्या तुमच्या पत्नी बनवत आहेत ते गोड मानून घेतलं तुम्ही, हे चांगलंच बनवलं, तर तुम्हाला वैराग्यच आहे, भिक्षाच आहे ती. ह्या छोट्या छोट्या स्टेप्स आहेत, बेबी स्टेप्स, पण त्याच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला त्यातलं रहस्य कळत. ठीक आहे, आता चारुताईंना काही सांगायचं आहे सांगा. नमस्कार नमस्कार. मी तुमची म्हणजे इन पर्सन आज पहिल्यांदाच, इन पर्सन म्हणण्यापेक्षा लाईव्ह सेशन आज पहिल्यांदाच अटेंड करते. मी बऱ्याच वेळा रेकॉर्डिंग ऐकत असते. तर तुम्ही भिक्षा म्हटल्यानंतर मला पहिलं आठवलं पुण्यामध्ये मी लहान असताना ह्याच्या सज्जनगडावरनं हे सेवक यायचे भिक्षा मागण्यासाठी, आणि तो अनुभव म्हणजे मला अजूनही डोळ्यासमोर येतो की त्यांचं ते आले आहेत म्हटल्यावर आमच्या कॉलनीमधले आम्ही सगळेजण खालती येऊन आपापल्या परीने जे काय असेल ते द्यायचो. तर त्याच्यामागे मला असं वाटतं की त्या मध्ये श्रद्धा होती खूप, म्हणजे सज्जनगडावरचे सेवक आलेले आहेत आपल्या दारी, हा एक आम्हाला म्हणजे सगळ्या त्या तेवळेचा इतका सुंदर अनुभव होता की आपण काहीतरी करायलाच पाहिजे ही खूप मोठी भावना असायची त्याच्यामध्ये. आता आजकाल तर येत नाही, आता त्याचं स्वरूप बदललं असेल मला माहिती नाही, पण मला असं वाटलं की त्याच्यातली श्रद्धा हे एक मोठं आहे. आजकालच्या व्यवहारामध्ये बघितलं तर मी रोटरीचं काम करते, तर आम्ही बऱ्याच वेळा असंच फंड रेझिंग, मगाशी एक दादांनी जे सांगितलं तशाच पद्धतीने की पैसे मागणे ही शेवटी भिक्षाच असते. तर तेव्हा पण असे अनुभव येतात की जेव्हा त्यांना माहिती असते की हे कुठेतरी चांगल्या कारणासाठी वापरले जाणार आहेत तेव्हा ते आपोआप मिळत जातात. तर त्यामुळे मला अगेन ते असं वाटतं की ह्यामध्ये भिक्षा मागणाऱ्याची आणि भिक्षा देणाऱ्याची ही श्रद्धा फार मोठी महत्वाची येते असं मला खूप वाटतं, की त्याच्या जोरावर बरीचशी कामं होतात आणि खरंय, बाकीचं सगळं मग एकदम व्यवस्थित, आणि भगवंताची इच्छा तर असतेच असते, त्याच्याप्रमाणे त्या घटना घडतच जातात आणि जे मिळेल ते स्वीकारण्याची वृत्ती आपल्या पण अंगी येते. तर तेवढंच मला म्हणायचं, धन्यवाद. थँक्यू. छान. तर आता अंजली ताईंचा प्रश्न आहे, पण त्याच्यात एक कॉमेंट सांगतो की या चारू ताईंनी जे सांगितलं की चांगल्या कारणासाठी मी स्वतः करू शकत नाही तर मी पैसे देतो, ही भावना चांगली आहे. तर आपण विनोबा भावेंचे काही रेफरन्सेस मध्ये मध्ये बघतो, तर त्यांचं म्हणणं असं की स्वतः भिक्षे म्हणजे स्वतः कष्ट करणं, स्वतःचा ध्येय
आश्रमासाठी कशासाठी स्वतः स्वतः काम करणं, हे म्हणे व्याज घेतलेलं जे मुद्दल असतं ना ते फिटण्यासारखं आहे. आणि पण म्हणजे तुम्ही स्वतः करू शकत नाहीत, पण म्हणलं आता मी स्वतः काही करू शकत नाही पण मी पैसे देतो, हे म्हणे त्या मुद्दलावरचं व्याज पण असतं. जर कर्ज घेतलेलं असेल तर ते व्याज पण असतं, म्हणे ते व्याज फिटण्यासारखं आहे. आता म्हणे तुम्हीच विचार करा, मुद्दल फिटणं चांगलं का कर्ज फिटणं का व्याज फिटणं? दोन्ही फिटायला पाहिजे, पण मुद्दलच नाहीस झालं, उद्देश असा की मुद्दलच नाहीस झालं तर व्याज असणार पण नाही आणि आपल्याची आपली प्रगती मनापासून होईल. भिक्षा तर म्हणून भिक्षा द्यायची बरं का, पण असं म्हणायचं की काय करू मला स्वतःला हा पंथ करता येत नाही, मला स्वतःला हे करता येत नाही, पण मी ॲटलिस्ट तुम्ही करत आहात तर तुम्हाला मदत म्हणून तरी मी हा हातभार लावू शकते. देवाने माझ्यापाशी ती शक्ती दिलेली आहे, त्याचा मी सदुपयोग करतो किंवा करतो जे जे असेल. ठीक, हां अंजलीताई सांगा. अंजली हा हॅलो, नमस्कार. नाही, छान पॉइंट्स डिस्कस झाले. मला एवढंच सांगायचं होतं की भिक्षा ऑफर्स अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी टू प्रमोट क्वालिटीज ऑफ यु नो ह्युमिलिटी, सेल्फ डिसिप्लिन आणि टोटल सरेंडर टू द सुप्रीम. म्हणजे ह्या ॲक्टिव्हिटीजने आमचंही किती म्हणजे एक्सपॅन्शन ऑफ कॉन्शियसनेस होतो. सॉरी, मी इंग्लिश शब्द इंग्लिश वापरते आहे बोला ना, चालतं. काही कारण बरेच मी जण मराठीत कधीच शिकलेली नाही, पण घरात ऐकायची आई आजी आजी आणि आईंशी बोलायची मी. तर येस, सो इट्स अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी टू डेव्हलप दीज क्वालिटीज ऑफ ह्युमिलिटी, यु नो, अँड टोटल सेल्फ डिसिप्लिन अँड टोटल सरेंडर टू द सुप्रीम, अँड इन द प्रोसेस वी एक्सपँड आवर ओन कॉन्शियसनेस अँड यु नो मर्ज विथ यु नो द सुप्रीम खरंय कॉन्शियस. छान खरंय. पॉइंट्स डिस्कस झाले, थँक्यू. एवढंच सांगायचं. छान. एक शेवटचं आणखीन एक काका सांगतो. एक सांगू हा काका, हा सांगा. हा श्रीरामजी बोला. एक छान पॉइंट त्यांनी रिलीज केला की ह्युमिलिटी. कारण भिक्षेमध्ये जर अहंकार असला म्हणजे अमानित्व नसलं तर तो बिझनेस झाला. लोक बरेच करत असतात ना, मी तुम्हाला देतो पण माझ्या माझं नाव त्या बिल्डिंगला द्या, मग दॅट्स नॉट अ रिअली भिक्षा. भिक्षा शुड बी टोटली सेल्फलेस, निस्पृह. बेस्ट भिक्षा इज गुप्तदान. गुप्तदान म्हणजे त्यात तुम्हाला फक्त अमानित्व जर आलं नाही तर त्याचा काउंटर प्रोडक्टिव्ह होऊ शकेल भिक्षा. त्यामुळे अहंकार वाढू शकेल. यांची त्यांनी 4 मंदिरं बांधली, 15 शाळा बांधल्या, म्हणजे त्यांच्या इगोला इन्फ्लमेशन आलं. म्हणजे दॅट इज आय थिंक गोईंग अवे फ्रॉम स्पिरिच्युअल फॅक्ट असं मला वाटतं. तर असं आहे, विनोबांनी याच्यावर पण कॉमेंट केली आहे. तर ते म्हणले, कोणी जर असं म्हणलं की मी तुम्हाला इतकं दान करतो मंदिराला, तुम्ही अमुक नाव द्या, काय जे काय त्याला समजा काही त्यातनं रिटर्न कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पाहिजे असेल, तर हे म्हणले आई जसं मुलाला सांगते एवढं काम कर मग मी तुला एक गुळाचा खडा देते, तसं मागण्यासारखं आहे. म्हणे ठीक आहे, म्हणे सगळ्यांना. त्याच्यावर त्यांची कॉमेंट फार, ते म्हणले सगळ्यांना सुरुवातीला जोडाक्षर नाही आहे आधी सिंपल सिंपल अल्फाबेट्सनी करा मग जोडाक्षर पण येतील. तर सुरुवात तर होऊ द्या, ते म्हणले सुरुवात तर काय हरकत नाही. काका एक गुरुजी एक प्रश्न घेणार. हा घ्या, सांगा. मला मी उशिरा जॉईन झालो पण माहिती नाही या विषयावरती आपण किती खोल विचार केला. म्हणजे दीक्षा मागणे आणि दीक्षा देणे याला काय मर्यादा आहे का? म्हणजे आपण कोणी मागितली दीक्षा, म्हणजे एक उदाहरण म्हणजे इंद्रदेव जमिनीवरती उतरला आणि त्याने कर्णाकडे कवच कुंडल मागितली, तर त्याला मर्यादा आहे का दीक्षेला? असं आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर माफ करा मी थोडं स्पष्ट बोलतो, पण मी ज्यांच्याकडनं शिकलो तर ते असा पुराण काळातला प्रश्न विचारला ना तर ते काय म्हणायचे सुरुवातीला. मी तुम्हाला डिस्करेज नाही करत, इम्पॉर्टंट प्रश्न आहे तुमचा. तर असा आहे, जो आधी आपण भिक्षा देणाऱ्याच्या दृष्टिकोनातून विचारतो, भिक्षा देणाऱ्यात ते म्हणलं की मी भिक्षा देतो तर मला माझं हित साधायचं आहे ना. ते भिक्षे करायची लायकी आहे की नाही हे मी पाहत नाही. मला माझं तो भिक्षा मागायला आलाय तर मला माझं दान दिलं पाहिजे. आता भिक्षे जो मागतो तो जो फसवून मागत असेल तर त्याचं शिक्षा त्याला मिळेल, आणि ती इंद्राने मिळाली, इंद्राला ती शिक्षा मिळाली. कळलं की नाही की इंद्र आपण काय आहे, हे असे अनेक इंद्र होऊन गेले, त्या सगळ्यांना काही
आपण पूज्यस्थानी मानत नाही, पण उदारता तर कर्णाचीच मानतो आपण, उदारता तर कर्णाचीच मानतो. तर आपण ह्या याचं तारतम्य लक्षात ठेव की आपल्याला शक्य आहे का, शक्य नसेल तर म्हणायचं नाही मला शक्य, की माझ्या सदिच्छा आहेत तुमच्या पाठीशी. तर आता भिक्षा मागणारे कुठल्या त्यांच्या त्यांच्या त्यांची भूमिका असेल त्यांची, पण भिक्षा देणाऱ्यांनी मी काय विचार करायचा, की त्या दृष्टिकोनात ना हा विचार आहे. पण त्याच्यावर आपण हा गंभीर प्रश्न आहे तुमचा, कधी नंतर चर्चा करू आपण. आणि एक शेवटचा अर्थ म्हणजे याच्या जोडीचा प्रश्न म्हणजे भिक्षा मागितली कोणी आणि आपण दिली नाही तर त्याच्यामुळे आपल्याला पाप लागतं का? तर असं आहे, पहिली गोष्ट आपण घरी येऊन पहिली गोष्ट आपण त्याच्यावर ओरडू नये, त्याचा अपमान करू नये आणि त्याला सांगावं मला ना नाही देणं शक्य. समजा अहो खरी गोष्ट सांगतो, आता आपली कोणी आपण आता आपल्या मुला बाळांसाठी पैसे कॉलेजला साठवत असू, काही कुठलं दुसरं काही कामासाठी कशासाठी आपल्याकडे पैसे नसतील, आजारपणावर पैसे खर्च झाले असतील, आपल्याला नाही द्यायला होत पैसे, तर आपण सांगायचं माफ करा, घरी येऊन भगवंताला नमस्कार करायचा की भगवंता आज मी एक असा तू पाठवलेला याचक मी परत पाठवलाय, मला माफ कर, माझं हे ध्येय आहे. पण आपल्या बोलण्यात नाही म्हणताना आपल्या कटुता असू नये असं, एवढा फक्त उद्देश की मला नाही देणं शक्य, की माझं देऊन झालेलं आहे अमक्या संस्थेला. आता पुष्कळ संस्था असतात की नाही, प्रत्येक जण मागतात, मग ते मागणं त्यांचं काम आहे, मी तारतम्याने द्यावं, कारण माझं फर्स्ट एलिजियन्स, आपण आता कुटुंबात राहतो, माझ्या मुलांसाठी करणं माझं कर्तव्य आहे, ती माझी फर्स्ट ड्युटी आहे. त्या मुलगाला शाळेसाठी कॉलेजसाठी तुम्ही फी भरत असाल, तिकडे देऊन कसं सांगणं चालेल बरं, की हो या वर्षी या सेमिस्टरला मी $5,000 कमी देतो कारण मी भिक्षा दिली आहे, तर ऐकून घेतील आपल्याकडून? नाही ऐकणार. तर मग हे आपलं आपण समजून केलं पाहिजे, फक्त कटुता नसावी, आपल्या नाही म्हणण्यामध्ये कटुता नसावी, एवढंच. ठीक, थँक्यू. बरं का अरविंदजी, एक मला विचारायचं की सत्पात्रता, दान सत्पात्र असा असं म्हणतात, तर आपल्याला आपण काही काळ बघतो असं की बरेच काही खोटे संत आहेत किंवा नुसते हे करतात, नाव लावतात आणि पैसे उकळतात, तर आपली जबाबदारी काय आहे त्यांचं असेसमेंट करायची का? इज इट बिटवीन देम अँड देअर गॉड? तुम्ही गोंदळकर महाराजांचं पुष्कळ ऐकता, त्यांनी जे सांगितलं त्यांचं वचन सांगतो, माझी काय अक्कल चालणार. ते म्हणायचे मागितलेल्यानी जेवढं तुम्हाला द्यायचं मागितलं ते सांगायचं, त्यातलं जो जेवढं मागेल त्याच्या निम्म द्या आणि ते परतफेडीची अपेक्षा ठेवू नका. हा, आणि तुम्हाला जर असं वाटत असेल याचा दुरुपयोग होणार आहे, त्याला हसतमुख चेहऱ्याने नाही सांगा आणि घरी आल्यावर रामाला सांगा की मी देत नाही, पण याच्या गुंत्यात पडू नका, त्यांनी काय केलं मग असं झालं तो विचार मनातून काढून टाका. हा, काय म्हणाले, कोणी आपल्याकडे पैसे उसने मागायला आले, भिक्षा जाऊ द्या, आपण कोणीच भिक्षा मागत नाही, उसने मागतो, सांगायचं तो मागेल त्याच्या निम्मे द्या आणि ते परतफेडीची अपेक्षा करू नका. अप्रतिम आहे. ठीक, आता आपण असं एक करू. एक गोष्ट शेअर करू का? हा हा प्रकाशजी सांगा. आता प्रश्न आला की न देणाऱ्याला पाप लागतं का? हा, आता पाप काय हे त्याचं त्याने ठरवावं, पण एक अनुभव सांगतो. एक गृहस्थ होते, त्यांचा मुलगा खूप हुशार होता, खूप हुशार होता. त्याच्या शिक्षणासाठी त्यांनी एका गृहस्थांकडे जाऊन आणि पैसे मागितले की माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मला पैसे हवे आहेत म्हणून. सगळी परिस्थिती त्या गृहस्थांना माहिती होती पूर्ण. त्या गृहस्थाने त्याला नकार दिला की मी काही देणार नाही. त्या मुलाने नंतर आत्महत्या केली बरं, आणि त्याच्यानंतर त्या गृहस्थांशी बोलताना लक्षात आलं की त्यांना सारखी रुखरुख लागली होती की आपण दिलं नाही. ही जी रुखरुख मनात राहते तुमची, ते पाप असतं. त्याचे पडसाद तुमच्या मनामध्ये जन्मभर राहतात, त्यालाच पाप म्हणतात. तुमचं तुमच कृत्य केलेलं असतं, पण तुम्ही केल्याबद्दल जो तुम्हाला पश्चाताप राहतो मनामध्ये, त्यालाच पाप म्हणतात. मला जर शेअर करायची होती गोष्ट की आपण त्याच्या वेळी म्हणून दानसुद्धा तुम्ही तत्काळ द्यावं असा एक नियम आहे की कोणी मागितल्यानंतर तुम्हाला जे काही शक्य असेल तेवढं तत्काळ द्यावं, त्याच्यासाठी विचार करू नये नंतर.
कारण ही जी गोष्ट आता मी सांगितली की मनामध्ये तुमच्या रुखरुख राहते, पश्चाताप राहतो, ते तुमचं मन खात असतं सतत, त्यालाच पाप म्हणतात. तेवढं शेअर करायचं होतं. काका, खरं म्हणजे तर हेच तर महत्वाचं आहे की प्रत्येक वेळेला रुखरुख बरीच राहते, म्हणजे खूप वेळेला रुखरुख राहते हो, दर दिवसाला राहते किंवा महिन्याला राहते किंवा वर्षाला राहते, आणि कितीतरी माणसांच्या अशा मनातले रुखरुख राहते, करायचं काय, एवढे पैसे नाहीत द्यायला, पण हे पाप म्हणजे जमलेलं पाप आहे म्हणा तर असं असं आहे, त्याच्यात रुखरुख म्हणणं सांगा सांगितलं की काकाजी जेवढं सांगा. म्हणून म्हटलं की जेवढं शक्य असेल तेवढं त्याच्या त्या वेळेला त्यांना कन्व्हिन्स करून की एवढं मी आत्ता देऊ शकतो, तेवढं जे दिलं तुमच्या मनामध्ये रुकूर राहणं शक्य नाही, तेवढंच म्हणायचं. असं किंबहुना नाही नमस्कार. म्हणायचंय, विनम्रपणे सांगावं, त्याचं अंतःकरण दुखणार नाही एवढंच आपल्याला हातात आहे की नाही, आपल्याला मनात न कदाचित वाटेल काय मागतो सारखं असं वाटेल, पण निदान गोड बोलून नाही म्हणणं आपल्या भावना जी काय सांगतात सांग. हाँ मी बोलू का, हाँ बोल ना. नमस्कार. हाँ मी भावना म्हणते बोलतीये की मला असं वाटतं. व्हिडिओ स्टार्ट करू का? बरं, नेवर माइंड. मला असं म्हणायचं की आपण म्हणतो ना की प्रायश्चित्तासारखी शिक्षा कुठली नसते, प्रायश्चित्त पश्चाताप होणं ह्याचं हे प्रायश्चित्तच आहे, पश्चाताप होणं नाही का? हो तर मग पश्चाताप काय पुढे काय मग नाही, समजा असेल तर. पश्चाताप होणं हे मला असं वाटतं की प्रायश्चित्तच आहे ना, हे सारखी रुखरुख लागणं, सारखं टोचणी मनाला होणं, ही एका प्रकारचं प्रायश्चित्तच आहे. खरं प्रायश्चित्त असं आहे की रुखरुख लागल्यानंतर नेक्स्ट टाइम तुम्हाला जर संधी आली तर द्यायचं असेल, तुम्हाला त्याला जरूर असेल त्यावेळी तर द्या. नुसतं रुखरुख लागले असं म्हणून होत नाही, काहीतरी आपण केलंही तर पाहिजे की नाही. बरोबर. तर किंबहुना मुख्य म्हणजे तुम्हाला जे काही करायचं असेल तुमचा व्यवहार पडून, तर हसत मुखाने त्यांना सांगा बाबा माझ्याकडे द्यायला नाही, मी अमक्या संस्थेला मी काय द्यायचं, मी एका ठिकाणी देतो. असे पण माझ्या माहितीत बरेच जण आहेत, ते सांगतात मी मला जे काही द्यायचंय ते मी एका संस्थेला देतो, तुमची संस्था चांगली आहे पण मला ते सगळे एकत्र पोहोचतात, ते मग ते नाही समजतं. हा म्हणजे मार्दवपणे आणि प्रामाणिकपणे बोललेलं बरं ना, खरंय, हे तर प्रामाणिक सोडायचं काही कारणच नाही ना, हे तर बरोबर. सगळं सोडायचं काही कारणच नाही आपल्या. यस, आणि जर धन्यवाद. देता आलं नाही तर आपल्याला प्रार्थना पण करू शकतो आम्ही त्यांच्या हो करता की फ्रॉम समवन एल्स दे शुड यस गेट द खरंय, डोनेशन्स. प्रामाणिकपणे बरोबर त्यांना सांगावं. आणि बरोबर. मला गमतीनं सांगतो, हे अनिल अवचट होते ना ते सामाजिक कार्यकर्ते, त्यामुळे ते त्यांनी त्यांची भेट झाली होती, त्यांनी एक गमतीदार अनुभव सांगितला भिक्षेचाच. ते म्हणले गँग असतात मुलांच्या मध्ये भिक्षा मागणारे अमुक तमुक, मग ते काय करायला लागले, ते त्यांच्या गाडीमध्ये डझनभर केळी ठेवायचे आणि ट्रॅफिकला मुलं थांबली की ते म्हणायचं मी तुला पैसे नाही देणार हे केळं घे. ते म्हणले वा ते अशी अशा त्या काळीच असं आता माहिती नाही, म्हणे गँग होत्या मग ते मुलांना भीक मागायला लावायचे अमकं तमकं. तर उपाय तर जे असतात सहृदय माणसं ती उपाय तर शोधून काढतात त्याच्यावरती, ते केळं द्यायचे त्या मुलांना. पण हे तर म्हणे केळं तर कोणी पळवणार नाही, त्यांचा दादा कोणी भवानी दादा संत यस असलाही जरी तर तो काय करेल, असं त्यातनं आपल्याला मार्ग काढता येतो. मला असंही मला लहानपणी आठवते वडील कोणाला पैसे नाही द्यायचे, म्हणले हे बघ तुला पैसे देणं शक्य नाही पण आता आलायस तर जेवून जा, ते जेवायला द्यायचे त्याला. असं त्यांना कळतं की त्याच्याकडे नाही आहेत पैसे पण ठीक आहे जेवाल जेवाल घालून पाठवायचे वडील त्यांना. ठीक. एक विचार का शेवटचं, हाँ हा गंभीर प्रश्न आहे जरा, पाप आणि प्रायश्चित्त आणि त्याचं फळ. तर आता गीता म्हणते की जे कर्म तुम्ही केलं त्याचं तुम्हाला फळ द्यायला असणार. प्रायश्चित्त म्हणजे कदाचित मेंटल अँग्विश होऊ शकेल, पण त्याच्यावर उपाय म्हणजे मला वाटतं फक्त भक्ती किंवा ज्ञान एवढंच म्हणता येईल. तर व्हॉट इज द प्रॅक्टिकल स्टेप्स ऑफ इव्हन वी मेक्स मिस्टेक्स, आपल्याला अनेक वेळा असं वाटतं की रिग्रेट्स असतात की मी असं करायला पाहिजे असं करायला पाहिजे, कोणाचं नुकसान झालं, काही काही वेळा ते अहंकारामुळे केलं असेल किंवा मिसजजमेंटमुळे किंवा काही काही वेळा व्हॉट एव्हर अदर फॅक्टर्स. तर आपल्या म्हणजे आपले गुरुजी किंवा गुरुदेव त्यांचं प्रिस्क्रिप्शन काय याच्यावर
इन्स्टेड ऑफ बर्निंग युअर सेल्फ, कारण स्वतःला त्रास देणं हे काही इट्स अगेन्स्ट धार्मिक प्रिन्सिपल ऑल्सो, हर्ट अदर्स अँड हर्ट सेल्फ. वॉट तुमचा काय याच्यावर मत आहे? तुम्ही म्हणल्याप्रमाणे हा गंभीर विषय आहे. आपण त्याची आपण पुढच्या अभ्यास वर्गात तो सुरुवातीला घेऊ. आता असं असं करू की या फक्त या पुढच्या समासाची फोड आपण बघू, म्हणजे आपला विषय पुढे चालू होईल. की त्या भिक्षा स्वरूपामध्ये शेवटी सांगितलं, आपल्याला नाही म्हणायचं असेल तर मृदू वाग्विलास करणे परमसौख्य काय. तुम्हाला नाही जरी म्हणायचं असलं तरी मृदू वाग्विलास कर. ऐशी भिक्षेची स्थिती अल्प बोलली यथामती. आणि आपल्यामध्ये निस्पृहता येण्यासाठी, भगवंताचं दातृत्व कळण्यासाठी ही भिक्षा त्यांनी सांगितली. आता आजकालच्या समाजगतीनुसार त्याचं स्वरूप बदललंय, पण मृदू वाघविलास तर सगळ्यांना हवा असा वाटतो की नाही? ते मृदू वाघविलास होण्यासाठी हे जे दोन समाज झाले त्याच्यावरच असं आपण जे जे काही बोलत असतो, कोणाला भिक्षा देऊ न देऊ, आपली अंतरंग साधना आपल्या संवादातून व्यक्त होत असते. हे गणित आहे, याचा गाभा आहे आपली अंतरंग साधना. आणि ती मृदू वाघ विलासावरतीच हे कवित्व कला निरूपण आहे. हा संबंध दशकच फारच सुंदर आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रॅक्टिकल ज्याला म्हणू असे समास आता येणार आहेत. पण आत्ता जो हा कवित्व कला निरूपण तिसरा समास आपला आहे त्याच्यावर आपण विचार करू आणि असं करू, त्याची फक्त आता फोड आपण बघू या समासाची, डिव्हिजन त्याचं कशी काय आहे, मांडणी, आणि मग त्याच्यावर आपण पुढच्या वेळे विचार करू. तर बघा, असं एक कवित्व म्हणजे काय हे त्यांनी पहिल्या दोन ओव्यात सांगितलं. हा करे बरेच वेळा मला असं वाटतं दासबोध आहे ना, तो सूत्र आणि विस्तार ह्या अशा स्वरूपात सांगितलेला आहे. तर पहिल्या दोन ओव्यांमध्येच कवित्व म्हणजे काय ते सांगितलंय, फारच सुंदर आहे. आणि त्याच्यानंतर अध्यात्म भूमिकेतून कवित्वाचा उगम आणि कवित्वाचं कार्य हे रामदास स्वामींनी सांगितलंय 3 ते 6 ओव्यांमध्ये. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रासादिक, धीट आणि पाठ असे कवित्वाचे 3 प्रकार सांगितले. इन्ही इंटरेस्टिंग आहे, खूपच इंटरेस्टिंग आहेत हे 3 प्रकार. हां, आणि त्यानंतर धीट आणि पाठ हा जो कवित्व प्रकार आहे ते म्हणले रामदास स्वामींच्या मते साधनेसाठी काही जास्ती याचा उपयोग होत नाही. साधनेसाठी ते ठीक आहे, त्याच्याकडे त्याचं ते जास्ती महत्व देत नाही, त्यातल्या चुका सांगतात. पण प्रासादिक कवी आणि साधना हे तसं त्याचं त्यांनी विस्तार आणि वर्णन केलंय 22 ते 34 या ओव्यांमध्ये. आणि विशेष महत्वाचं म्हणजे हे जे कवित्व लक्षणं जी आहेत ना, हा समास खूप मोठा आहे, पण 35 ते 54 ह्या ओव्यांमध्ये त्यांनी कवित्व लक्षण म्हणजे कविता स्फुरते कुठून, तिथे ते किती पावित्र्य पाहिजे हे त्यांनी या तिन्ही या समासाची फोड आहे. पण आज आपली खूप सुंदर चर्चा झाली. तर आता याच्यावर आपण पुढच्या समासात विचार करू की अंतरंग साधना ही आपली कशी व्यक्त होते त्याच्यावर पण पुढच्या वेळी याच्यावर वर्णन आहे ते आपण विचार करू. मी असं करतो, प्रार्थना म्हणतो आणि मग आणखीन कोणाला काही चर्चेमध्ये भाग घ्यायचा असेल तर मला वेळ आहे. मी प्रार्थना म्हणतो, आपण वेळेवर संपवूया हा समास आपलं आजचं निरूपण. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.